दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम जामीन दिला. त्यानिमित्त सोलापुरात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शहीद आझम, भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर शहरातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपलं मनोगतही व्यक्त केलं आणि मग फटाके फोडून सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरवली आणि परिसरातील सर्व नागरिकांना देखील मिठाईही देण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी सक्तवसुली संचालनालयामधून अटक केली गेली होती. या अटकेच्या निषेधात सोलापूरमध्ये आम आदमी पक्षानं काढलेल्या मोर्चाप्रकरणी पोलिसांसमवेत बरीच झटपट झाली होती. मात्र आता केजरीवालांना जामीन मिळाल्यानं पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक तसंच मतदारांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. हुकूमशाहीच्या या लढाईविरुद्ध आणखीन तीव्र करू आणि देशाचं संरक्षण करू. आमचा भाग हा बाहेर आला आहे. आता जनता या तानाशाही प्रवृत्तीतला बदला हा मतदानातून देईल असं आपलं मत आप सोलापूर शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे यांनी मांडले. यावेळी शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे, युवा अध्यक्ष निलेश संगेपांग, शहर महासचिव मल्लिकार्जुन पिलगिरी, संघटक जुबेर हिरापुरे, जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्त चाळणे, कोषाध्यक्ष सुचित्रा वाघमारे, युवा उपाध्यक्ष आकाश गायकवाड, संघटक मेहदूद गब्बुरे, संघटक आनंद जाधव तसेच मदनी चाचा विद्यार्थी आघाडी जिहान बागवण यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.